स्वामी समर्थ. दर्शन माझं काल 5 वाजता आलेलं आहे. पाथरीमध्ये बऱ्याच काही अशा वस्तू मी स्वामींसाठी आणि माझ्या सगळ्यासाठी घरातल्या वस्तूसाठी मागितले. तर बघूया माझं पार्सल काय काय आहे. चले थोड्या जरा वेळ लागतो. ठीक आहे, पॅकिंग पण तशी असेल. तिथून थोडं विचार करते. खुल्ले खुल्ले मला पहिला इथे छानसा वास आलाय. सुगंध माझी आवडते. कॉफी अगरबत्ती मला खूप आवडते. खूप माझ्या बॉक्स आता मी खुल्ल्या खुल्ल्या बॉक्समध्ये इतका सुगंध दरवळला आहे की उष्णच नाही. ते माझ्या स्वामींसाठी मागवलं मी छानसं. म्हणजे स्वामींना पुसायला वगैरे आपण याचा दोन्हीकडून 4 ठिकाणी आपण याचा वापर करू शकतो. स्वामीने पुसायला, देवदेवतांना पुसायला छानपैकी. आणि खूप सॉफ्ट आहे एकदम. असं हे काय आहे छान आहे. हे 2.5 तासाच्या पेक्षा जास्त जळणारे तुपाचे दिवे. साधे तुपाचे. आणि ह्याला सुगंध पण खूप छान आहे. हे तर मला उद्या प्रभू रामचंद्रांचं आपल्याला छानपैकी आगमन करायचं आहे. त्यासाठी हे मस्त मी 5 दिवे मागवले. एक 2 3 आणि 4 5 1 2 3 आणि 4 5 हे सगळं दिवे पण सगळे लावायचे तुझ्या. आणि त्याच्यामध्ये आहे माझे बघूया होते. खूप महिन्यापासून मला हवे होते. एक आहे छानपैकी कमळ.
हे माझा गोपद्म, ही रांगोळी मी नेहमी बाहेर काढते गोपद्माची. आणि हे माझे 5 मोठे डबे, तर मला नेहमी तुपाचे वाटे लागतात. आणि 5 असे माझे 5 1 2 3 4 5 आणि हा छोटा डबा, तर मला ही आरती करायला लागते. ह्या तुपाचे हे साय शुद्ध गाईचे तुपाचे दिवे आहेत. हे एक तासापेक्षा जास्त जळतात आणि याला सुगंध खूप म्हणजे खूप छान आहे. मला सुगंध खूप आवडतो आणि मला हे फक्त माझ्या एका महिन्याचा स्टॉक झाला हा 5, तर मला दर महिन्याला मला लागतात. पण कधी कधी मी घरचं तूप वापरते. आता मी म्हटलं की त्याविषयी आपण हे डायरेक्ट रेडीमेड घेतलेले ट्राय करणार बरेच, म्हणजे कधी कधी कामामुळे खूप घाई होते सगळं करायला. हे आपलं रेडीमेड टाकले आपले तुपाचे दिले की खूप छान. अशी माझी खरेदी यायला थोडीशी छोटीच होती पण ठीक आहे. तर असे माझे दिवे, हे 5 तुपाचे दिवे, ह्या 5 वाती. आणि ही माझी फेवरेट कॉफी अगरबत्ती. आणि हे माझ्या स्वामींसाठी छानपैकी पुसायला मस्त. आणि माझे 2 रांगोळी सचे, 1 कमळ आणि 1 गोपद्म. तर आता मी या संध्याकाळीची रांगोळी काढणार. मला रांगोळी करायला खूप आवडतं. सामानाची पॅकिंग पण खूप छान होती. डिलिव्हरी पण मला लवकर आली. मला स्वामीच्या रूपाने मला डिलिव्हरी सगळ्या डिलिव्हरी लवकर भेटतात. हा माझा असं अनुभव आहे.